गेल्या 9 वर्षांपासून संस्कृती व भारतीय परंपरेला अनुसरून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणी असलेले साम्राज्य प्रतिष्ठान व सामर्थ्यवाद्य पथकच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान यावर्षी माई बालभवन मधील अंध मुलींना देण्यात आला. खेळ, विविध कला, शिक्षण, स्वयंपाक अशा अनेक कामात निपुण असलेल्या या मुलींनी पहिल्यांदाच दहीहंडी फोडण्याचा अप्रतिम उपक्रम साम्राज्य प्रतिष्ठानद्वारे करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी सांगवी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तर महिलांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. दहीहंडीच्या या उत्सवाला प्रमुख उपस्थितीत डॉक्टर मिलिंद भोई, वीरपत्नी श्रीमती दीपाली विजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. माईपाल भवन ही संस्था अंध, अपंग, मुकबधीर, गतिमंद, नॉर्मल आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलींबरोबर काम करते. देहूरोडमध्ये एकूण 36 मुली आहेत आणि साम्राज्य प्रतिष्ठाननी आम्हाला ही संधी दिली की दहीहंडी फोडण्याची, की अंध मुली सर्व काही करू शकतात. अगदी मनापासून साम्राज्य प्रतिष्ठाननी आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली, मुलींनी दहीहंडी फोडली, डान्स केला, फार आम्हाला आनंद वाटला की त्यांचं ते, म्हणजे मी पाहत होते की माझी ती एक मुकबधीर मुलगी, तिला गाणंही ऐकायला येत नव्हतं, अंध व्यक्तींना ऐकायला तरी येतं, तिला गाणंही ऐकायला येत नव्हतं आणि ती त्या गाणं न ऐकता सुद्धा ते दहीहंडीवर त्या तालावर नाचत होते, याचा मला फार मोठा अभिमान आहे. मला इथे तुम्हा सर्वांना एक आव्हान करायचं आहे की आत्ता जी या वास्तूमध्ये आम्ही राहतो ती वास्तू भाड्याची आहे आणि ती आम्हाला थोड्या दिवसात खाली करायची आहे. तर आम्हाला सरकारकडे दरबारी आम्ही अर्ज देऊनसुद्धा आम्हाला काही तिथे जागेचा आगाव उपलब्ध होत नाही आहे. तर मी हेच आव्हान करीन सर्व दानशूर व्यक्तींना, समाजातील अगदी मनापासून दान करणाऱ्या व्यक्तींना, की आमच्यासाठी कोणी जागा दिली तर खूप बरं होईल, कोणी आर्थिक मदत केली, किंवा एखादा असा व्यक्ती असेल की जो म्हणत असेल की माझं नाव द्या आणि जागा मी जागा घेऊन देतो, अशीही व्यक्ती आम्हाला चालणार आहे. मी एकच सांगेन की आमच्या ज्या 36 मुली आहेत त्यातल्या 16 जणींना आई बाबा नाही आहेत, त्यातल्या ज्या 30 वर्षाच्या मोठ्या मुली आहेत त्यांना कोणीही बघणारं नाही आहे. तर मी हेच कळकळीचं आव्हान करते की आम्हाला जागेसाठी प्रत्येकाने मदत करावी. साम्राज्य प्रतिष्ठान संचालित सामर्थ्यवाद्य पथक हे गेले 7-8 वर्ष झाले नित्यनियमाने दरवर्षी दहीहंडी भरवतं. स्वरूप लहान असताना पण सामाजिक काम इतक्या लेवलला चांगलं करत गेलं की हळूहळू एक प्रेरणा भेटत गेली की कुठंतरी एक आपण चांगलं काम करू शकतो आणि त्या कामामधनं लोकांना काय फायदा होऊ शकतो हा पाठ होता. आणि हाच विचार करून अंध मुलांसाठी किंवा अनाथ मुलांसाठी काय करू शकतो हा विचार आम्ही सर्व मित्रांनी केला आणि अंध मुलांसाठी फक्त कार्यक्रमामधनं आम्ही लोकांना एकच सांगू इच्छितो की जेवढे लोक आमच्या संगत जुडतील तेवढं आम्ही ह्या लोकांसाठी, ह्या अंध शाळेसाठी, अंध संस्थांसाठी जेवढं काम होईल तेवढं काम करू. यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करताना प्रतिष्ठानच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांना मदतीचा हात देण्यासाठी परिसरातील समाज बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व परिसरातील अनेक जण येणाऱ्या 31 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागातील गावात जाऊन महाश्रमदान व तेथील नागरिकांचे आरोग्य तपासणी करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी मंडळाने सांगितले.
सांगलीबद्दल जर का बोलायला गेलो आपण कोल्हापूरसाठी, तिथं आलेला महापूर, आम्ही आता एक 8 दिवसापूर्वी सर्व मित्रजण आम्ही एक 8-10 जणं गेलो आणि तिथं पाहिलं की यार पूर आला आहे, लोकांना मदत चालली आहे, ट्रक भरून धान्य जाते किंवा काही गोष्टी जात आहेत, ह्या सर्व गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा उपयोग काय होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या मागं एवढंच हा हेतू होता की अव तिथं गेल्यानंतर ना लोकांना कुठली मदत पाहिजे आहे किंवा कुठली मदत द्यायची आहे ही गरज कुठली होती, तर तिथं गेल्यानंतर ना लोकांसाठी आरोग्यासाठी काय काम करू शकतो का, त्यासाठी येत्या 31 ऑगस्ट 2019 रोजी आपण सर्वजण मिळून एक महाश्रमदान कोल्हापूरसाठी आणि सांगलीसाठी आपण सगळेजण करणार आहोत. आम्ही आमच्या प्रतिष्ठानमार्फत एक आवाहन करतो, जेवढे मंडळं आहेत, जेवढे काही छोटे मोठे ग्रुप आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून येत्या 31 तारखेला जेवढे संख्येने होईल तेवढ्या संख्येने कोल्हापूरमध्ये फक्त एक श्रमदान करण्यासाठी आणि त्या लोकांच्या घरांसाठी जेवढा हातभार लावता येईल तो सर्वांनी मिळून जर लावला तर आय थिंक सगळे घरं आणि कोल्हापूर हे पहिल्यासारखं पुन्हा एक छान गाव आणि सुंदर शहर बनू शकतं. महाराष्ट्रामध्ये महापुराने जो थैमान माजवला आहे त्यामध्ये बऱ्याच गावांचं, बऱ्याच लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. तर आम्ही असा ध्यास घेतलेला आहे की यावर्षी, कारण आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की त्या ठिकाणी बरीच मदत पोहोचलेली आहे, जसे की धान्य, त्यांना लागणाऱ्या म्हणजे पाणी वगैरे, पण त्या लोकांना खरी गरज आहे ती म्हणजे माणुसकीची, म्हणजे महाश्रमदानाची, त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासाठी मदत करणाऱ्या लोकांची. तर मी सगळ्यांना एक आवाहन करतो आहे आमच्या साम्राज्य प्रतिष्ठान संचालित सामर्थ्य वाद्य पथकाच्या माध्यमातून की येत्या 31 ऑगस्ट 2019 म्हणजे शनिवारी सगळ्यांनी महाश्रमदानासाठी उपस्थित राहायचं आहे. जास्तीत जास्त संख्येने जर तुम्ही उपस्थित राहिलात तर जास्तीत जास्त मदत आपल्याला त्या लोकांना करता येईल, जेणेकरून त्या लोकांचं जीवन पहिल्यासारखं पुन्हा सुरळीत चालेल. आणि लोकांना जी मदत करायची आहे तर त्यामध्ये माझ्या मित्रांनी सांगितलं प्रमाणे धान्य आणि इतर वस्तू खूप पोहोचल्या आहेत, पण आपण एखाद्याचा संसार उभा करतो आहे त्यासाठी घरासाठी, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जे काही रेती, सिमेंट या गोष्टींना मदत, हातभार लावण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी भरपूर प्रमाणात मदत येईल या प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक सगळ्यांना वेळेत सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोच